रात्रीचे 10 वाजले होते, पण आर्यन अजूनही त्याच्या ऑफिसमध्येच होता. आज थोडं वर्कलोड जास्त झालेलं होतं, यामुळे त्याला खूप उशीर झाला होता. तो आपलं काम संपवून निघायचा विचारच करत होता की त्याची पत्नी वीनाचा फोन आला. हॅलो, काय झालं आर्यन, आज घरी येणार नाहीयेस का? हे बघितलंय का किती वाजले आहेत ते? हॅलो वीना, आज थोडं काम जास्त होतं, मी आता जस्ट निघणारच होतो डिअर, आणि आता तर तुझा ऑर्डर सुद्धा आलेला आहे. राहू देत, आता मला एवढं मनवू नकोस. तुला आठवतंय तरी का की आजचा दिवस कोणता आहे? हो भाऊ, आज मंगळवार आहे. अरे बाबा, मी तुला वार नाही विचारला, तुला हे आठवण करून देत होते की आज काहीतरी स्पेशल आहे. पण तू तर ऑफिसच्या कामामध्ये एवढं व्यस्त आहेस की तुला काही आठवतच नाहीये. सॉरी, सांग ना काय स्पेशल आहे आज? आजच्या दिवशी आपला मुलगा अंकित याने या जगामध्ये प्रवेश केला होता आणि तुझ्यासारखा भुलक्कड बाप मिळाला होता. ओ शिट, मी कसं काय विसरलो. अरे हो, आज दिवसा मला ही गोष्ट आठवण होती, पण राहू दे, बघितली तुमची शार्प मेमरी. आता लवकर घरी या, अंकित कधीपासून चिडून बसला आहे. आणि ऐका, लवकर येण्यासाठी शॉर्टकटने येऊ नका. मला समजलं नाही. मला म्हणायचंय, त्या रस्त्याने नका येऊ, तिथे खुनी मोड लागतो. तू पण नवीना, आजच्या जमान्याची असून जुन्या गोष्टी करतेस. मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. ठीक आहे, आता मी फोन ठेवतोय, मी येतोय. आर्यन आपल्या कारमध्ये बसला. ऑफिस ते घरापर्यंतचा रस्ता कारमधून पूर्ण करण्यासाठी त्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिट लागायचे. आधीच तो खूप लेट झाला होता, यामुळे त्याने आज त्या रस्त्याने जाण्याचा विचार केला ज्याबद्दल डरावण्या गोष्टी मशहूर होत्या. आर्यन कार ड्राईव्ह करत करत हसतच बडबडला. चल आज त्याच रस्त्याने जाऊया जिथे तो खुनी मोड आहे. मला आजपर्यंत नाही समजलं की याला खुनी मोड का म्हणतात. मी पण बघतो की तिथे असलं कुठला भूत आहे ज्यामुळे लोक एवढे घाबरतात. आर्यनने आपली कार त्या शॉर्टकट रस्त्याने घेतली जिथे तो खुनी मोड होता. तो रस्ता एकदम वीरान होता. शहरातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की त्या जागेच्या आसपास प्रेत आत्मा फिरत असतात. रात्रीचे 11 वाजले होते. आर्यनने माहोल बनवण्यासाठी म्युझिक ऑन केलं. अचानकपणे त्याला सडकीवर त्याला लाल रंगाची छाया दिसली. गाडी त्या रस्त्याने जातच होती तर लगेच आर्यनचे पाय त्या ब्रेकवर पडले, कारण समोरच त्या रस्त्याच्या मधात लाल रंगाची साडी घालून एक महिला नजर आली. आर्यन हा विचार करून थांबला की थंडीच्या या रात्री एवढ्या सुनसान आणि वीरान रस्त्यावर एक एकटी महिला काय करत आहे. तो हा विचारच करत होता की अचानकपणे ती महिला ओरडत कारच्या जवळ येऊन उभी राहिली आणि आर्यन खाली उतरला लगेच. काय झालं तुम्हाला आणि तुम्ही एवढ्या सुनसान रस्त्यावर काय करताय तिथे? आर्यनने बघितलं की त्या महिलेच्या डोक्यावर एक जखम होती आणि त्यामधून रक्त निघत होतं. लवकर चला माझ्या सोबत, तिथे एक ऍक्सिडेंट झाला आहे, मदत करा. आर्यनला कळलं की इथे जवळपास ऍक्सिडेंट झालेला आहे. ओके, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत येतो. आर्यनने त्या महिलेला आपल्या कारमध्ये बसवलं आणि वेगातच तिने सांगितलेल्या रस्त्यावर तो घेऊन गेला. एक मोड पडल्यावर समोरचं दृश्य बघितल्यावर आर्यन एकदम चकित झाला. एक पांढऱ्या कलरची कार दुर्घटनाग्रस्त होऊन एका झाडाला आदळलेली होती आणि त्याच्या आतमधून खूप ओरडण्याचा आवाज येत होता. आर्यन गाडीमध्ये उतरून लगेच त्याने त्या महिलेला विचारलं, तुम्ही आतापर्यंत ॲम्ब्युलन्सला फोन नाही केला का? केला होता, पण अजूनपर्यंत कोणी आलाच नाहीये. नंतर मी इथून पळून थोडस पुढे गेले होते आणि तेवढ्यातच तुमची गाडी दिसली. आर्यनने लगेच त्या दुर्घटनावाल्या कारकडे वळत बोलला, पण हा ऍक्सिडेंट झाला कसा काय? आम्ही सगळेजण माता राणीचं दर्शन करून घरी चाललो होतो. जेव्हा इथे पोहोचलो तर समोर रस्त्यावरती अचानक एक बाई आली. माझ्या नवऱ्याने तिला वाचवण्याच्या हिशोबाने गाडी दुसरीकडून घातली, जी सरळ या झाडाला येऊन धडकली. जसा आर्यन समोर गेला आणि त्या कारचा दरवाजा उघडला तर अंदरचा नजारा बघून एकदम घाबरला. थंडी असताना सुद्धा त्याला घाम फुटत होता, कारण कारच्या समोरच्या भागातून झाडाची एक मोठी शाखा कास तोडून आतमध्ये घुसली होती आणि समोरच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या आरपार घुसली होती. रक्त खूपच निघालेलं होतं. जवळच एक मुलगा बसलेला होता, त्याचे दोन्ही डोळे फुटलेले होते, सोबतच ओरडण्याचा आवाज सुद्धा येत होता. कापतच आर्यनने त्या महिलेकडे बघतच विचारलं, कधी झाला होता हा ऍक्सिडेंट? 5 नोव्हेंबर 2007 च्या रात्री. काय, पण आज तर 22 जानेवारी 2023 आहे.
त्यानंतर त्या महिलेचं काहीच उत्तर नाही आलं. आर्यनने पुन्हा त्या महिलेकडे बघितलं तर हैराण झाला, कारण तिथे कोणीच नव्हतं. तर काय या उजाडमध्ये तो एकटाच उभा होता? आता घाबरतच त्याने दुर्घटनाग्रस्त गाडीकडे बघितलं तर घाबरून मागे वळला तो, कारण तिथे पण काहीच नव्हतं. तो बडबडू लागला, हे सगळं काय होतंय? काय मी स्वप्न बघत आहे? याचा अर्थ की लोक या जागेबद्दल खरं काय ते बोलतात? काय ती महिला भटकती आत्मा तर नव्हती ना? आर्यन हे सगळं विचारच करत होता की त्याला अचानकपणे असं काहीतरी ऐकू आलं की एखादी कार अनियंत्रित होऊन वेगाने येत आहे. त्याने आवाजाच्या दिशेने बघितलं तर हैराणीने त्याचे डोळे मोठे झाले, कारण ही तेच कार होती ज्याने तिला काही वेळापूर्वी दुर्घटनाग्रस्त बघितली होती. हे कसं काय संभव होऊ शकते? अचानक तेज धमाक्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. कार जाऊन एका झाडाला आदळली आणि रात्रीच्या सन्नाट्यात खूप भयानक आवाज येत होता. हे सगळं बघून आर्यन एकदम घाबरलेला होता. तो आपल्या गाडीकडे पळू लागला, पण मागून हेल्प हेल्पच्या आवाजाने त्याच्या समोर जाणाऱ्या पावलांना तिथे जाम करून टाकला. त्याने मागे वळून बघितलं तर लाल साडीवाली 30 महिला रक्ताने ओली झालेली जमिनीवर पडलेली होती आणि तिच्या तोंडातून निघत होतं हेल्प हेल्प. घाबरतच जेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली तर तिचे डोळे एकदम पांढरे शुभ्र झालेले होते आणि आता ती चिटकिणीसारखी हसू लागली होती. आर्यन आपल्या कारकडे पळू लागला आणि काही वेळानंतर त्या जागेपासून दूर गेल्यानंतर अचानक त्याला कारच्या मागे कोणाचा तरी श्वास घेण्याचा आवाज ऐकू येत होता आणि काही वेळातच त्या श्वासांऐवजी एका विचित्र आवाजाने घेतली. घामाने ओला झालेल्या आर्यनने जेव्हा मागे वळून बघितलं, यावेळी त्याच्या तोंडातून आवाज निघाला. मागच्या सीटवर पांढऱ्या डोळ्यांची ती बाई बसलेली होती. त्या बाईच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यामुळे आणि डोळ्यातून रक्त निघत होतं आणि त्या बाईचे मोठे मोठे दात बाहेर निघाले होते. कोण आहेस तू आणि माझ्यापासून काय हवंय? काही वर्षापूर्वी याच रस्त्यावरती माझ्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता. माझा नवरा आणि माझा मुलगा तडफून तडफून मेले आणि मी मदत मदत म्हणून मरून गेले, पण कोणीच आमची मदत नाही केली. या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मरावं लागेल. पण यामध्ये माझी काय चूक? तुझी चूक आहे. रात्रीच्या वेळी तू इकडे आलास. एवढं म्हणताच त्या बाईच्या आत्म्याने आर्यनच्या शरीरावर आपले दात रोवले आणि आर्यन खूप जोरात ओरडू लागला. शेवटच्या वेळी आर्यनला समजलेलं होतं की या जागेला खुनी मोड का म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी आर्यनची लाश पोलिसांना मिळाली.